अंडा भुर्जीच्या गाड्यांवर रस्त्यावर दारू पिणाऱ्या 7 ठिकाणी पोलिसांची छापेमारी. धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये रस्त्यावर अंडा भुर्जी त्याचबरोबर इतर खाद्य विक्रीच्या गाड्यांवरती दारू पिण्याचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर अशा 10 ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी करून कारवाई केली आहे. ज्या ज्या ठिकाणी वाईन शॉप असतील अशा सर्वच ठिकाणच्या परिसरामध्ये अंडा भुर्जी त्याचबरोबर इतर खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर दारूची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. आणि या आदेशानंतर जिल्हाभरातील जवळपास 7 ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या असून संबंधितांवर यासंदर्भात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. काल सायंकाळी साधारणतः 7:30-8 वाजता धुळे शहर हद्दीमध्ये मी जात असताना एका ठिकाणी अंडा भुर्जीच्या गाडीवर 2-3 किसम दारू पिताना दिसले. तिथे आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे आणि रात्री 10 वाजेपर्यंत जेवढे वाईन शॉप्स आहेत त्याच्या भोवती अंड्याचे विकणाऱ्या गाड्या असतील किंवा भेळ विकणाऱ्या गाड्या असतील इथे जेवढ्या जेवढ्या लोकांनी तिथे दारू पितात असे आम्ही स्पेशल मोहीम आखली आणि आपण धुळे जिल्ह्यामध्ये 7 ठिकाणी याप्रमाणे अशा केसेस आढळून आल्या की जिथे रस्त्यावर लोक दारू पित आहेत त्या 7 लोकांवर आपण 7 ठिकाणी आपण गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यासंबंधांना अटक केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण एक नवीन काल मोहीम घेतली होती की रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत जे नॉन क्रिमिनल्स आहेत पोलीस स्टेशनला त्या सर्वांची आपण हाऊस सर्च घेण्याचं एक नवीन चालू केलेलं आहे. त्याप्रमाणे सगळ्यांचे आपण हाऊस सर्च घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता कारवाई करत. धन्यवाद.